नमस्कार मित्रांनो, डिजिटल मास्टर यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे हा व्हिडिओ अपलोड होण्यामध्ये थोडा वेळ झाला, त्याबद्दल क्षमा असावी. आयोगाचं हे नोटिफिकेशन अटेम्प्टच्या संदर्भात आहे. 30 डिसेंबर रोजी आयोगाकडून एक घोषणा करण्यात आली, ती म्हणजे उमेदवारांचे प्रयत्न व संधीची संख्या मर्यादित करणे ही ती घोषणा आहे. ओके, ह्या घोषणेमध्ये 2 गट पाडले आहे. त्यामध्ये पहिला गट, आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांसाठी आता कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ओके, त्यामध्ये ओपन या वर्गासाठी 6 संधी उपलब्ध असतील. यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती वर्गासाठी उमेदवारांची संधीची मर्यादा लागू राहणार नाही. ओके, हा दुसरा पॉईंट होता. तिसरा पॉईंट, उर्वरित मागास वर्गातील उमेदवारास कमाल मर्यादा 9 संधी उपलब्ध राहतील. म्हणजेच की ओपन वर्गासाठी 6 अटेम्प्ट असतील आणि उर्वरित मागास वर्गासाठी 9 अटेम्प्ट असतील. ओके, आणि अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीसाठी कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही. हे तुम्ही ही 3 पॉईंट नमूद करून घ्या. काही ह्या संदर्भात प्रश्न तुम्हाला आलेच तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. ओके, सेकंड सब पॉईंट जो आहे, उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील, ते आपण बघूया. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे, समजा एखाद्या उमेदवारांनी पूर्वपरीक्षेत भाग घेतला व मेन्सला काही कारणास्तव त्याला अटेम्प्ट देता नाही आला, पण त्या उमेदवारांनी प्री जर दिली असेल आणि त्यांनी क्वालिफाय केली असेल आणि मेन्स समजा तो अटेम्प्ट त्यांनी नाही दिला तरी पण त्याचा तो काउंट धरला जाईल. ओके, हा पहिला पॉईंट आहे. सेकंड पॉईंट असा आहे, समजा एखादा उमेदवार 2 पेपर असतात प्री एक्झामला, त्यामध्ये फक्त एकाच पेपर त्याने अटेम्प्ट दिला व सेकंड पेपरला तो बसला नाही तरी पण त्याचा हा अटेम्प्ट धरला जाईल. ओके, हा होता सेकंड पॉईंट. तिसरा पॉईंट असा आहे, एखादा उमेदवार परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर समजा अपात्र ठरला किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षा उपस्थित संधी गणली जाईल. ओके, म्हणजे तोही पॉईंट त्याचा काउंट केला जाईल. ओके, हे 3 पॉईंट होते, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला समजा जर ह्यामध्ये नाही कळलं असेल तुम्ही कमेंट करून कळवा, आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ कमेंट बॉक्समध्ये. ओके, आता बघा मित्रांनो, हे जे काही चेंजेस आहेत हे येणाऱ्या 2021 जे काही ॲड येतील त्याला हे जे अटेम्प्टचे लिमिट्स काउंट केले जाणार. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल समजा 2020 एक्झाम्स तर झालेच नाही आणि ते एक्झाम 2021 होणार आहे, मग त्याला हे लागू होईल का? तर नाही. ओके, जे 2021 जे नवीन ॲड येतील त्याला ही घोषणा लागू होईल, त्याला हे अटेम्प्टचे लिमिट्स लागू होतील. जर कधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. बघा मित्रांनो, आपण आयोगाच्या ह्या घोषणेकडे निगेटिव्ह साईडनी न बघता आपण समजा आपला जो काही वेळ राहिला होता तो आता त्यामध्ये पण आपल्याला डबल मेहनतीने अभ्यास करावा लागेल. काहींच्या मनात असा प्रश्न आला असेल, समजा एखाद्या ओपन गटातील उमेदवारांनी त्यांचे 5 अटेम्प्ट दिले असतील आणि हा त्यांचा समजा शेवटचा अटेम्प्ट असेल, त्याला आता प्रेशर अजून पडेल. पण आता ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देता अजून काही त्याच्यावर वेळ न वाया घालवता, ज्या उरलेल्या वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करा, सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही टेलिग्राम आणि यूट्यूबवर या डिजिटल मास्टर या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण आपली विकली करंट अफेअर्सची सिरीज डिजिटल मास्टर यूट्यूब चॅनल आपण चालू करतोय, 3 आवर्जून बघा. ओके, आपण स्वतःची व आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.